कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। चतुर्थी निमित्त उमेद मध्ये अन्नदानाचा उपक्रम। कुरुडवाळी मध्ये चतुर्थी निमित्त श्री गणेश चतुर्थी अन्न छत्र उपक्रमातून उमेद संस्थेमध्ये बालकांना जेवण देण्यात आले। यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करत गणेश स्तोत्र व नौकर महामंत्र म्हणून बालसमूहांनी जेवणाला सुरुवात केली। श्री गणेश चतुर्थीचे औचित्य साधून 1 जानेवारी 2010 पासून सुरू असलेल्या अन्नदानाचा आज 143वा कार्यक्रम यशस्वी झाला। या कार्यक्रमासाठी श्री गणेश चतुर्थी अन्न छत्र उपक्रमचे संस्थापक अध्यक्ष श्री बालाजी लुक्कड, सौभरती बालाजी लुक्कड व श्री विश्वापर्ण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री अनंत छापेकर, संदेश चौहान तसेच सौरभ पर्वत, जय जाधव उपस्थित होते। या अन्नदान उपक्रमाद्वारे उमेदला सहयोग दिल्याबद्दल उमेद परिवार यांच्याकडून श्री गणेश चतुर्थी उपक्रमचे अध्यक्ष श्री बालाजी लुक्कड यांचे उमेदचे श्री अष्टविनायक सबळे स्वामी यांनी आभार व्यक्त केले। उमेद प्रकल्प सध्या सुरू आहे, या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून श्री गणेश चतुर्थी उपक्रम या अंतर्गत माननीय बालाजी लुक्कड आणि त्यांचा सर्व मित्र परिवार या माध्यमातून त्यांनी दर चतुर्थीला या उमेदमधील बालकांना अन्नदानाचं कार्य हे गेली 10 वर्षापासून म्हणजे 1 जानेवारी 2010 पासून अविरतपणे सुरू आहे। त्याच पद्धतीनं विश्वार्पण बहुद्देशीय सामाजिक संस्था हे गेली 10 वर्ष झालं तेही या उमेदच्या कार्यासाठी हातभार लावतात। मेडिकल चेकअप करून डॉक्टर सचिनजी गोडसे यांच्या माध्यमातून आयुर्वेदाच्या माध्यमातून त्या मुलांच्या आरोग्याची काळजी ती घेतली जाते आणि या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की उमेद या अनाथाश्रमाला आपण सहभाग नोंदवून सहकार्य करावं। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन गायकवाड, कुरुडवाळी।